नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती ज्याचे नाव आहे एम पी सी कट्टा नांदेड मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे असे सर्व प्रश्न उत्तरे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र शासनाची कोणतीही परिषद देत असाल उदाहरणार्थ राज्यसेवा कंबाईन एक्झाम घटक क गट ब मंत्रालय लिपिक परिचर शिपाई किंवा वनसेवा किंवा तुम्ही जिल्हा परिषदतर्फे घेण्यात येणारी तलाटी ग्रामसेवक लिपिक क्लास वनपासून ते क्लास फोरपर्यंत तुम्ही कोणत्याही पदासाठी परीक्षा देत असाल तर तुम्हाला अर्थशास्त्र या विषयातील काही प्रश्नाचा समावेश तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की असतो तर त्यासाठीच आज आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे असे प्रश्नोत्तरे जे की परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के विचारले जातात आणि मी अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरे घेतो जे की परीक्षेमध्ये विचारलेले आहेत किंवा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा काही परीक्षा गॅप करून हे सगळे प्रश्न होते रिव्हिजन रिपीट रिपीट होतात किंवा रिव्हिजन होतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल याची मी तुम्हाला खात्री देतो त्यामुळे लगेच व्हिडिओला तुम्ही लाईक करून टाका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला ऑन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून सध्या जे कोरोना व्हायरस जगावरती आणि भारतावरती आणि महाराष्ट्राची संकट आहे त्यामुळे सर्व क्लासेस सर्व अभ्यासिका सर्व गावे सर्व शहरे ओस पडलेले आहेत आपल्या आपल्या घरात सर्वजणं राहत आहेत सरकारसुद्धा तेच सांगत आहे त्यामुळे खूप जणांचा अभ्यास बुडत आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांचा रिव्हिजन होईल आणि त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचण्याची तुमची जबाबदारी आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर पाहोत अर्थशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आणि मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नोत्तराची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा तेथे तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल तसेच इतर विषयाची सुद्धा तुम्हाला तिथे माहिती मिळून जाईल आणि यावधी जितके व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्याची पी डी एफ आणि त्याची लिंक तुम्हाला तिथे मिळून जाईल त्यामुळे तुम्ही लगेच टेलिग्रामला जॉईन व्हा चला तर पाहत आजच्या असे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे केंद्राने रिझर्व्ह बँकेच्या डिप्टी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती केली तर केंद्र शासनाने मायकल पात्रा यांची रिझर्व्ह बँकेच्या डिप्टी गव्हर्नरपदी नियुक्ती केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑक्समॅन ॲक्कल स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय उत्पादनाचे आधार वर्ष सध्या कोणते आहे तर दोन हजार अकरा ते दोन हजार बारा हे राष्ट्रीय उत्पन्नाचे आधार वर्ष सध्या आहे केंद्राच्या कर महसुलीचा वाटणी केंद्र व वा राज्य यांच्यात कोण करतो तर वित्त आयोग हा जो महसुली वाटा आहे तो केंद्राला आणि राज्याला दोघांमध्ये वाटा करतो किंवा त्यांचा वाटा ठरवतो जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन व समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात तर सचिव तिथले कलेक्टर असतात आणि सहसचिव तिथे सीईओ ओ असतात जिल्हा परिषदचे त्यानंतरचा प्रश्न पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर जो पहिला वित्त आयोग होता त्यांचे अध्यक्ष हे के सी नियोगी होते त्यानंतरचा प्रश्न बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रबंध निर्देशक सध्या कोण आहेत तर आशिष चव्हाण हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रबंध निर्देशक म्हणून सध्या कार्यरत आहेत त्यानंतर आय सी सी आय बँकेच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत तर संदीप बक्षी हे सध्या आय सी सी बँकेचे प्रमुख आहेत त्यानंतरचे प्रश्न देशात एकूण रोख रकमेमध्ये पाचशेच्या नोटाचे प्रमाण किती टक्के आहे तर जवळपास एक्कावन्न टक्के इतकं हे पाचशेच्या नोटाचे प्रमाण आहे नियोजनाच्या सुट्टीचा कालावधी कोणता तर एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर हे जे तीन वर्ष होते त्याला आपण नियोजनाची सुट्टी म्हणतो किंवा त्याला सरकती योजनासुद्धा म्हणतो तुम्ही हे अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला असेल सरकती योजना त्यानंतरचा प्रश्न भारताच्या जी डी पीनुसार विकास दर चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्रानुसार किती असेल तर तो आर्थिक दर सध्या पाच टक्के आहे तर आता जी कोरोना व्हायरसचा प्रभाव आला आहे त्यामुळे या जी डी पीमध्ये जवळपास एक पॉईंट पाच ते तीन टक्केपर्यंत घसरण होऊ शकते असे काही दिवसाखालीच आर बी आयने जाहीर केलेले आहे त्यानंतरचा प्रश्न खाजगीकरण उदारीकरण व जागतिकरण भारतात कधी सुरुवात झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णवला याची भारतामध्ये सुरुवात झाली अर्थसंकल्प लोकसभेमध्ये साधारणतः कोण मानतात तर केंद्रीय अर्थमंत्री हे लोकसभेमध्ये आपला अर्थसंकल्प मानतात त्यानंतरचे काही महत्वाचे असे प्रश्न पाहूत एक फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा कितवा अर्थसंकल्प मांडला तर एक फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी जो अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्यात आला होता 91 तो एक्क्याण्णववा होता नाईन्टी वन या क्रमांकाचा तो अर्थसंकल्प होता त्यानंतरचा प्रश्न बजेट कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीच्या मंजुरीने लोकसभेमध्ये मानला जातो तर कलम एकशे बारानुसार नुसार भारताचा बजेट हा मांडला जातो अर्थसंकल्प दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे तर के बारा हजार तीनशे कोटी रुपयाची तरतूद हे स्वच्छ भारत अभियानासाठी केलेली आहे अर्थसंकल्प दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये कौशल्य विकासासाठी किती कोटी रुपयाची तरतूद केली तर तीन हजार कोटी रुपयाची तरतूद हे बजेटमध्ये करण्यात आली त्यानंतर नवीन प्रत्यक्ष प्राप्ती कर रचनेनुसार वार्षिक उत्पन्न पाच लाख ते साडेसात लाखापर्यंत किती कर भरावा लागणार आहे तर हा कर दहा टक्के असणार आहे जे आपले ॲन्युअल इन्कम असते त्याच्या दहा टक्के कर भरावा लागणार आहे जर आपलं ॲन्युअल इन्कम पाच लाख ते साडेसात लाखापर्यंत असेल तर आपल्याला दहा टक्के हा टॅक्स भरावा लागणार आहे जर आपलं इन्कम पाच लाखाच्या कमी असेल तर आपल्याला कोणताच प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही त्या पुढचा अर्थसंकल्प दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे तर दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी बावीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे केंद्र सरकार एल आय सीचे समभाग विक्री करणार आहे एल आय सीची स्थापना कधी करण्यात आली एक करन तर एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी एल आय सीची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो यासंबंधीच एक तुमच्यासाठी छोटासा प्रश्न विचारतो एल आय सीचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी नक्की कॉमेंट करा जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करा माहीत नसेल तर पुस्तकात बघा किंवा गुगलवरती नेटवरती सर्च करून कॉमेंट करून उत्तर नक्की देत जा यामुळे काय होईल तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याची सवय पडेल आणि ही चांगली सवय आहे त्यामुळे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करत जा पुढचा प्रश्न संभाव्य जमा ही संभाव्य खर्चापेक्षा कमी असेल तर कोणता अर्थसंकल्प मांडला जातो तर तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो यामध्ये आपली इन्कम कमी आहे आणि इन्कमिंग कमी आहे आणि आउटगोईंग जास्त आहे त्यामध्ये हा तुटीचा म्हणजे मायनसचा अर्थसंकल्प असतो पुढचा प्रश्न सिटी बँकेचे कोणत्या बँकेत विलगीकरणासंबंधी रिझर्व बँकेने मंजुरी केलेली आहे मंजुरी दिलेली आहे तर राज्य सहकारी बँकेमध्ये सिटी बँकेचे हे विलगीकरण होणार आहे म्हणजे दोन्ही बँका एकत्र येणार आहेत आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार एकोणीसमध्ये एकशे ऐंशी देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे तर एकशे एकोणतीसवा क्रमांक हा भारताचा आहे त्या यादीमध्ये तर मित्रांनो आता पाहूत कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या क्रांती तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी पाहोत हरित क्रांती तर हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादन वाढावं याच्यासाठी करण्यात आली होती आणि याची सुरुवात पंजाब या राज्यामध्ये करण्यात आली होती आणि गहू व तांदूळ या दोन पिकावरती याची सगळ्यात आधी सुरुवात झाली होती आणि हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हटले जाते जगात विचार केला तर डॉक्टर नॉर्मन बोर्ला आणि महाराष्ट्र भारतामध्ये विचार केला तर स्वामीनाथन आणि महाराष्ट्रामध्ये विचार केला तर वसंतराव नाईक या तिन्हीची तुम्ही नावे लक्षात ठेवा जगामध्ये मॅक्सिको इथे सगळ्यात ही हरित क्रांती घडली होती आणि महाराष्ट्रामध्ये ही क्रांती ज्वारी गहू या दोनावरती झाली होती तांदूळाचा समावेश नव्हता तेव्हा वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते त्यानंतरचा धवल क्रांती तर धवल क्रांती हे दुधाच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी झाली होती आणि जे तुम्ही अमूल जे ब्रँड माहीत आहे तुम्हाला गुजरातमध्ये आनंद इथे ते त्याची फॅक्टरी आहे तर त्याची जे प्रणिती होती ती कोण होते त्यांचं नाव तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा तर त्यांनी ही धवल क्रांतीची सुरुवात केलेली आहे दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यांच्याच अध्यक्षाखाली अमूलची स्थापना गुजरातमधील आनंद इथे सुरुवात झाली होती त्यानंतरचा क्रांती तर रेशीम उत्पादनासाठी क्रांती नील क्रांती। नील क्रांती क्रांती। ही क्रांती झाली होती त्यानंतर नीलक्रांती नीलक्रांती हे मत्स्य उत्पादन वाढीसाठी झाली होती आणि याचे प्रणिते याचे जनक होते हिरालाल चौधरी तर तुम्ही हे नाव लक्षात ठेवा त्यानंतर प्रीत क्रांती तेलबिया उत्पादनासाठीही झाली होती त्यानंतर लाल क्रांती मेंढी शिळी उत्पादनात वाढ होण्यासाठी त्यानंतर तपकिरी क्रांती कोकोचे उत्पादन वाढवण्यासाठी गोल क्रांती आलो उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी त्यानंतर सुवर्ण क्रांती मधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यानंतर धागा क्रांती अंडे उत्पादन वाढवण्यासाठी त्यानंतर गुलाबी क्रांती कांदा उत्पादन वाढवण्यासाठी इत्यादी प्रकारच्या क्रांत्या भारतामध्ये झालेल्या आहेत तर मित्रांनो आता पाहत आपण महत्वाच्या अशा पंचवार्षिक योजना तर त्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना पाहत आपण याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू उपाध्यक्ष होते गुलदारीरा नंदा आणि याचं प्रतिमान आधारित होतं हे हिरॉल्ड डोमर यांच्या यांनी जे ते प्रतिमान दिलं होतं त्याच्यावरती आणि याचं उपनाम होतं पुनरुत्थादन हे त्याचं उपनाम होतं यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे छप्पन ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू उपाध्यक्ष होते महानोबिलिस आणि वी टी कृष्णचारी आणि याचे प्रतिमान होता महानोबलिस यांनी उपनाव होते नेहरू आणि महानोबलिस आणि याचं दुसरं एक उपनाव होतं भौतिकवादी हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आहे तिसरी पंचवार्षिक योजना याचा कालावधी आहे एक एप्रिल एकोणीसशे एकसष्ट एकतीस मार्च एकोणीसशे सहासष्ट याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे चौसष्ट तीन वर्ष ते होते त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी याचं अध्यक्षस्थान भूषलं होते त्याचे उपाध्यक्ष होते व्ही टी कृष्णाचारी आणि याचं प्रतिमान होते महान महालनोबीस यांच्या प्रतिमानावरती आधारित त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना आली ती कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते एकतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर याच्या आधी जे तीन वर्ष गॅप पडलेला होता त्याला सरकती योजना सुद्धा असे म्हणतो आपण त्याचे तर चौथी पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते श्रीमती इंदिरा गांधी उपाध्यक्ष होते अशोक मेहता आणि याचं प्रतिमान जे आधारित होतं ते आयलन रुद्र यांच्या प्रतिमानावरती आधारित होते त्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर याचे अध्यक्ष होते श्रीमती इंदिरा गांधी उपाध्यक्ष होते धनंजय गाडगिळ आणि याचा प्रतिमान होता आलन रुद्र तर धनंजय गाडगिल हे त्या काळचे अर्थमंत्री होते तर मित्रांनो आता पाहूत काही महत्वाचे असे राष्ट्रीयकृत बँक आणि त्यांचे कार्यालय किंवा मुख्यालय तर सगळ्यात आधी आहे अलाहाबाद बँक ब्यांक। अलाहाबाद बँकेचे मुख्यालय आहे कोलकाता इथे त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाची मुख्यालय आहे मुंबई इथे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय आहे पुणे इथे त्यानंतर कॅनरा बँक कॅनरा बँकेचे मुख्यालय आहे बँगलोर इथे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचं मुख्यालय आहे मुंबई इथे त्यानंतर कॉर्पोरेशन बँक यांचं मुख्यालय आहे मँगलोर इथे त्यानंतर आहे देना बँक देना बँकेचे मुख्यालय आहे मुंबई इथे त्यानंतर इंडियन बँक इंडियन बँकेचे मुख्यालय आहे चेन्नई इथे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक याचं मुख्यालय आहे चेन्नई इथे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक यांचे मुख्यालय आहे सुद्धा चेन्नई इथे त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचं मुख्यालय आहे नवी दिल्ली इथे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इतकीच माहिती पाहणार आहोत तर यामध्ये अजून भरपूर असे पेजेस आहेत ते मी वेळेच्या अभावी घेतलेले आहेत तर तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला मी याची पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करा याचा व्यवस्थित अभ्यास करा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ रोज पाहायचे असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जॉईन करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रकारचे नोटिफिकेशन मिळेल आणि घरातच राहा स्टे होम स्टे सेव तर कोरोना व्हायरसला घरातून दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरातच राहा घराच्या बाहेर जाऊ नका जर बाहेर गेला तर तुमची करोना व्हायरस वाट पाहत आहे त्यामुळे तुम्ही घरातच राहा सुरक्षित राहा चला तर भेटू व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र